नवी मुंबईतल्या उरण आणि कल्याण शिळफाट्यातील हत्येची धक्कादायक घटना ताजी असतानाच महिला आणि मुलींवरती हल्ल्यांचं सत्र हे अजून सुद्धा सुरू आहे. आज अमरावतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती एका तरुणाने चाकू हल्ला केलेला आहे, तर भिवंडीमध्ये एकाच दिवशी 3 मुलींच्या अपहरणाची माहिती समोर आलेली आहे. यापैकी एकीचा शोध घेण्यात यश आलेलं आहे, तर काल भायंदरमध्ये एका मुलीचा विनयभंग करून हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला मुली खरंच सुरक्षित आहेत का, गुंडांना कायद्याचा धाक उरलाय का, हे प्रश्न आता उपस्थित होत आहे. अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवरती दिवसा ढवळ्या चाकू हल्ला झालेला आहे. अमरावती शहरातील राजपेठ अंडरपासमधील ही सकाळची घटना आहे. कॉलेजला जात असताना तरुणाने गळ्यावरती चाकूने वार केलेले आहे. आरोपीला ऑटो चालकांनी पकडून त्याला राजापेठ पोलिसांच्या हवाली केलेला आहे. जखमी अल्पवयीन मुलीवरती जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. प्रफुल्ल काळकर असं हल्लेखोराचं नाव आहे. माझी मुलगी कॉलेजात असताना त्या मुलांनी तिला चाकू मारला अंडरपासला. माझ्या मुलीचा काहीच असा होता नाही तिच्यासोबत. तो 2 वर्षापासून त्रास देऊन आला तिला. मी हिच्या अगोदर रिपोर्ट दिला होता आणि माझ्या मुलीला त्याने पाडून अंडर बायपासला चाकू चालवला. प्रशासनाला माझी विनंती आहे आणि सर्वांना मी सांगतो, माझ्या मुलीसोबत जे झालं ते कोणासोबत व्हायला नाही पाहिजे. तो पळाला, लोकांनी चिल्लावलं तेव्हा आम्ही त्याला पकडलं आमच्या मित्रांनी. त्याच्यानंतर त्याला आत्मदे केलं. मी स्वतः ऑटो चालवतोय. सकाळी या मुलीला त्या मुलांनी धारदार वस्त्राने तिच्या गळ्यावर वार केला. आम्ही सर्वजण धावून गेलो. तो मुलगा धावून गेला होता. आम्ही त्याला पकडला आणि पोलिसाच्या सावली केलं. तरी पण पोलिसवाले टाईमवर न पोहोचल्यामुळं आम्ही त्याला स्वतः घेऊन गेलो आणि त्या मुलाला म्हणजे जवळपास जितकं होईल तितक्यापर्यंत त्याला कळी सजा द्यावी. आमची ही विनंती आहे आणि या प्रत्येक मुलीसोबत व्हायला ना पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय बाबा याच्यानंतर असं काही व्हायला नाही पाहिजे. प्रशासनाला जी विनंती आहे तर प्रत्येक मुलींची संरक्षणासाठी आई बाबाला कमस कम तरी कळवायला पाहिजे. तर इकडे भिवंडीमध्ये एकाच दिवसामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींचं अपहरण झालेलं आहे. नातेवाईकांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. पोलिसांनी मात्र 3 तासात एकीला शोधलंय, तर इतर 2 मुलींचा शोध अजून सुद्धा सुरू आहे.